तुम्हाला कोणत्या ना कोणत्या कारणानं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं. अशा प्रकारे लोक त्यांच्या सोयीनुसार प्रवास करतात. प्रवासी रेल्वेनं प्रवास करण्यास प्राधान्य देतात कारण यात अनेक सुविधा मिळतात. खाण्यापासून ते झोपेपर्यंतची व्यवस्था आणि स्वच्छता गृहांची व्यवस्था यामुळे लोकांचा प्रवास चांगला होतो. पण ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी लोकांना आगाऊ तिकीट काढावं लागतं. जर तुम्हाला अचानक कुठेतरी प्रवास करायचा असेल तर तुम्ही तात्काळ ट्रेनचं तिकीट बुक करून तुमचा प्रवास बुक करू शकता. पण इथे ही कन्फर्म तत्काळ तिकीट न मिळाल्यानं लोक चिंतेत असल्याचं दिसून येतं. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत ज्याच्या मदतीनं तुम्ही तत्काळ ट्रेनचं तिकीट मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात या पद्धतींबाबत. तत्काळ ट्रेनचं तिकीट कशा प्रकारे बुक करू शकतो. जर तुम्ही कुठे प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला प्रवासाच्या 24 तास आधी तिकीट बुक करावं लागेल. वास्तविक तुम्ही सकाळी 10 वाजता एसी क्लाससाठी आणि सकाळी 11 वाजता नॉन एसी क्लाससाठी तात्काळ तिकीट बुक करू शकता. ही तिकिटे दुसऱ्या दिवसासाठी बुक केली जातात. जर तुम्ही 25 मे रोजी तिकीट बुक करत असाल तर तुम्ही या तिकिटावर 26 मे रोजी प्रवास करू शकता. जेव्हा तुम्ही तत्काळ ट्रेनचं तिकीट बुक करण्यासाठी लॉग इन करता तेव्हा या काळात तिकिटे कमी असतात आणि लोक जास्त बुक करतात. अशा स्थितीमध्ये प्रत्येकाला कन्फर्म तिकीट मिळणं अशक्य असतं. म्हणून तुम्ही मास्टर लिस्ट वैशिष्ट्य वापरावं. जर आपण या फीचरच्या कामाबद्दल बोललो तर या मास्टर लिस्ट फीचरद्वारे तुम्ही तुमच्या प्रवाशाशी संबंधित सर्व माहिती अल्पावधीत भरू शकता. त्याचवेळी आपण माहिती पुन्हा पुन्हा भरण्याच्या प्रक्रियेपासून देखील वाचतो. अशा प्रकारे तुम्ही वेळेवर कन्फर्म तिकिटे बुक करू शकता. त्यानंतर ई वॉलेट वापरा. तात्काळ ट्रेनचं तिकीट बुक करताना तुम्ही ई वॉलेट वापरावं. बँक तपशील आणि ओटीपी भरण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे ई वॉलेटद्वारे पैसे भरताना तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळू शकतं.